सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आपला तन्विश असं कधी म्हणणार. आणि तन्विश आणि मी आलेलो आहे आमच्या गच्चीवरती. आणि गच्ची बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे, कारण की लेवल केलेली आहे पुन्हा एकदा, त्यामुळे छान वाटतं. आता इथे तन्विश खेळणार आहे बरं का. आणि आम्ही सकाळ सकाळचं ऊन घ्यायला आलेलो आहे. हां बोल की काय म्हणतो. तू नवीन छान छान कपडे घातले तन्विश, तू दाखवणार कधी. हे बघ शूज पण घातले तन्विशने, माहिती का आमच्या. आता तन्विश चालून दाखवेल आपल्याला, हो ना. आता तसं नाही चालायचं. हां हां कसं वाजते. चांदू मामा चांदू मामा बघलास का निंबोनीच्या झाडामागे. उबा आडवे गाठीचे गायला पाय चार. मम्मी गेली बूर नाही गेली. हाताची बोटे पाच. अरे वा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणतोय बर का, म्हणजे विसरला नाही. आजी गेली भूर. आपण डोंगराव जायचं आता. अरे जायचं. नाश्ता झाला का. होय ग. मग आता काय करताय. हा लगेच. अरे वा डोंगराव जायचे नाही. डोंगराव आलोय आपण. हा बघ डोंगर दिसतंय का तुला. डोंगर वरती बोटल धर माझ्या. नाही हे आता नाही ते आता अंदर. घाबरतो काय हे. छान पण काय आहे ते. ऍक्च्युली मी मुंबईला गेलो होतो ना तेव्हा तन्विश सारखा माझ्या खोलीमध्ये येऊन डोकवायचा, बाबा बाबा करायचा. आणि त्याला डोंगरावरती जायचं असायचं. त्याला माझ्यासोबत डोंगरावरती यायला म्हणजे गाडीवरती यायला आवडायचं. त्यामुळे मी पहिल्यांदा इकडे आल्या आल्या त्याला डोंगरावरती घेऊन आलो. होय ना तन्विश. तन्विश तनुल्या. त्याला स्वतःची नावं घ्यायला सुद्धा खूप आवडतं. सोन्या म्हणायचं, गुल्ल्या म्हणायचं, बाबू म्हणायचं. मग तन्विश खुश होय की नाही. खुश झालाय तन्विश बघा तुम्ही. ॲक्च्युली या इकडे आता कसं ऑक्टोबर महिना आहे ना, त्यामुळे थोडंफार आता थंडी आहे. जरी ऊन आलं असलं तरी आपल्याला तन्विशला स्वेटर घालून घेऊन आलो आहे. ट्रेक करतोय आम्ही तन्विश. आपण ट्रेक करतोय माहिती आहे का तुला. चला आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तन्विशला भूक पण लागलेली आहे आणि झोप पण आलेली आहे. आणि तन्विशला मम्मीची आठवण येते की नाही. हो रे येते की नाही आठवण. तो इकडेच रममाण झालेला आहे निसर्गामध्ये. ॲक्च्युली अशा लहान मुलांना पुढे जाऊन असा निसर्ग मिळेल की नाही माहीत नाही, त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न त्याला निसर्गात घेऊन जायचा करेन. आणि त्याला आवड तर निर्माण होईलच मला असं वाटतं, अजूनसुद्धा निर्माण झालेली आहे. कारण की तो बघतोय, पक्षी बघतोय, चिमण्या बघतोय, फुलं बघतोय. त्याला फुलांची आवड प्रचंड आहे, त्याला डोंगराची आवड प्रचंड आहे. है ना. फक्त तो आता मी असं जर थोडंफार लांब सोडलं की नाही त्याला इथे, म्हणजे त्याला असं मोकळं, पण तो थांबत नाही आहे. भीतोय तो, घाबरतोय, त्यामुळे मी काय जास्त लांब त्याला सोडलेलंच नाही आहे. चला आपण आता जाऊयात आपल्या गाडीने. आपला काळा घोडा नाही आपल्यासोबत, मी आलो येताना बसने, तुम्हाला माहितीच आहे. तर म्हणजे मी आत्ता निघालो आहे गोव्याला, कारण की आपल्या आजीला आणायला जायचं आहे, आजीला आणि मामीला. साताऱ्यामध्ये शिवथर, गोवे किंवा लिम ही गावं आलेली कशी ओळखावीत, तर ह्या हळदीच्या शेतीवरून. कारण की जिकडे तिकडे तुम्हाला ह्या हळदीचं शेत दिसेल, म्हणजे आय डोंट नो का, पण ह्या क्षेत्रात किंवा ह्या एरियामध्ये सगळी हळदीचीच शेती असते. आजी नटापटा झाला का. नातवाला भेटायची का नाही तुला. नातवाला नाही परतुंडाला. हा हा तेच ते नातू मीच नाही का. नातू तू. सूर मनसूर तू.
मन सूर मन सूर तूल तूल नाही रे सूर सूर तूल सस तता अरे देवा केवढी अभ्यास करतोय ना दहावीत गेली केवढा मोठा चष्मा लावलाय आता बस गेलं आता असंच गेलं आता बस है की नाही आता जेवण झालेलं आहे आमचं होय ना काय बनवलेलं आहे मत्तन कुठे मत्तन चांगलं मत्तन नको आम्हाला मत्तन लय वैताग आलाय मत्तन खाऊन नाही मला वांगा आवडते बरं का एक नंबर काम केलं तुम्ही बापरे हे तुम्ही बनवले केवढी जबरदस्त क्वालिटी आहे तुमच्याकडे हे तुम्ही कशाचं बनवलं आणि साडीचं क्या बात आहे मामी टॅलेंट आहे तुमच्याकडे वापर करत चांगला एक नंबर मंडई बर का कोण बोलते पण कोण बोलते ले भारी आवाज आहे बर का हो माहिती का मला मोठा तालावली मोठा ना मोठा विहिरीचा मोठा पहिला बैल मोठा होता बैलाचा मोठा होता त्याच ना मोठा वरंगुळ होतो तुमचा वरंगुळा होता पहिल्यापासून 5 एकर एका जागेवर होय ना आणि ऊस तोडायला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही काय ग एक तुटलं की सगळा तुटून जातोय आपला त्या बुतडे मी बांधले त्या उसांच्या पडलेले होय आणि उभे केलेत का हो उभे केले ते एक नंबर मग ओढू नाही दिला आजीन ऊस हे ऐकत आलं की मला माझं बालपण आठवतो बालपणात घडलेले किस्से सगळ्या गोष्टी अशा डोळ्यासमोर उभ्या राहतात रान तेच झाड पण तेच हे बघा ना हे पेरूचं झाड आहे तर थोडंसं मोठं झालंय पण होतं हे लहानपणापासून हे झाड आहे आणि माणसं म्हणजे माझे आजोबा होते माझे मामा होते आता मामांचं रिसेंटलीच निधन झाल्याकारणाने आता ते नाही आहेत पण कधीही मी इकडे राहण्यात आल्यानंतर मामा मला इथे हमखास दिसणार मामा आणि आजी आजी नेहमी इथे काही ना काहीतरी राहण्यात करत बसलेली असणार लहानपणी मी जेव्हा इकडे यायचो ना म्हणजे मी इकडे शाळेला होतो पहिलीमध्ये पहिली दुसरी इकडे गेली मी आणि आजी राहण्यात यायची आणि मी शाळा सुटल्यानंतर 5 वाजता आजीसाठी चहा घेऊन यायचो दररोजचा माझा हा कार्यक्रम आणि मला आजीचा प्रचंड लाडा पहिल्यापासूनच त्यामुळे आजीने पण भरपूर लाड केला आहे माझा आणि सगळ्यांनीच तसं बघायला गेलं तर पण आमचे जे मोठे मामा आहेत ते खूप कडक होते आणि त्यांच्यामुळे शिस्त जो काय प्रकार आहे तो मला खूप लागला आणि त्याच्यामुळे म्हणतात ना बराचसा माझ्या पण व्यक्तिमत्वामध्ये बराचसा फरक पडलेला आहे त्या माणसाचं माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे मी खरं सांगतो कारण की इतक्या वाईट काळामध्ये त्या माणसाने आम्हाला साथ दिलेली मामांनी मी विसरू नाही शकत येते नेहमी ते डोळ्यासमोर उभं राहतं आणि बघा ना लाईफ किती क्षणभंगूर आहे तुम्हाला ती एक घटना सांगतो म्हणजे मामा कसे गेले ते माझ्या डोळ्यासमोर गेले मला वाटलं पण होतं असं कधी होऊ शकेल म्हणजे मी मुंबईला चाललो होतो आणि जाता जाता मामांच्या डोळ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यांना दिसत नव्हतं म्हणून मी त्यांना बघायला म्हणून गेलो होतो आणि मी चंचळीला पण गेलो नव्हतो मला तसंच इकडून मुंबईला जायचं होतं तर आई वडील माझे इकडे आले मला भेटायला आणि मी या इथेच थांबलो होतो एक दिवस आणि इथून मी माझं ऑफिसचं काम करत होतो सो ऑफिसचं काम करताना मी बाहेरच्या रूममध्ये बसलो होतो लॅपटॉपवरती काम करत आणि आई वडील आल्याकारणाने आई वडील आणि मामा तिथे शेजारी त्या बेडवरती बसून गप्पा मारत होते आणि मामा त्या स्टूलावरती बसले होते म्हणजे अचानक फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये तो माणूस त्या टेबलावरून खाली पडला अक्षरशः पडला मला समजत नव्हतं कोणाला समजत नव्हतं की नक्की काय झालंय एवढा तंदुरुस्त तगडा माणूस म्हणजे खरं सांगायचं तर कराटेमधला ब्लॅक बेल्ट मिळालेला आहे माझ्या मामांना मला विश्वासच बसत नाही अजून सुद्धा तो व्यक्ती आमच्यामध्ये नाही आहे डॉक्टरांनी सांगितलं की खूपच सिव्हिअर होता अटॅक तो इतका सिव्हिअर की त्या माणसाला 5 मिनिटांमध्ये ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं म्हणजे अक्षरशः तो माणूस ह्या पूर्ण परिवाराचा एक कणा होता तो कणाच ढासळला त्यामुळे खूप म्हणतात ना खूप वाईट वाटतं पण आहोत आम्ही आणि आजी अजून सुद्धा खंबीर आहे या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी काय उठाय लागतं म्हणून शीड घालून होय ना शीड घालून सगळं आणखीन ही जळण काठू ठेवाय ही तर अडचण नसून बरोबर सगळं व्यवस्थित केलं होत स्वतःची हिर आहे होय ना स्वतःच पाणी
सगळं केलं होतं. हो कुणाचं काय नाही. हे आहे आमचं रानातलं सपार आणि सपरामध्ये बघा या जमिनीमध्ये काय आहेत. हत्ती. हत्ती म्हणतो ना आपण याला. हे असे ह्याच्या आतमध्ये ना असा एक वेगळ्या प्रकारचा किडा असतो तो असा आपण पोखरून काढला की नाही तो बाहेर निघतो आणि त्याने असे मस्तपैकी डिझाईन्स बनवलेले आहेत. भारी ना. तुम्हाला पण कदाचित कुठेतरी दिसलेच असतील. काय खातोय ते अंडा. कस काय कळतं एवढं त्याला. तन्वीश कोण आलाय बघितलंस का तू तिकडे बघ. कोण आहे. आजी. आजी आहे ना. जा आजी बघ कशी वाट बघत बसलीये परतुंड्याला घ्यायला. काय दिदीचं नाव. या गौरीस म्हणतो. अरे गौरी नाव आहे तिचं. बघा चक्क आमच्या घरी कोण कोण आले. दोन गणेश राव आणि साक्षात डॉक्टर साहेब है की नाही. डॉक्टर साहेबांनी मला सरप्राईज दिला ऍक्च्युली खरं बोलायला गेलं तर. म्हणजे इकडे येऊ शकता तुम्ही एवढ्या लांब. है की नाही. पण तू मला सांगतच नाही राव कधी येतो कधी जातो काय कळतच नाही. माझा लॅपटॉप आणला असता राव. गणप्या कस काय काम आहे. मला सकाळी दिसलाय. आपली पण गाडी आली की आपण पण असंच करायचं. आमचं जेवण होतंय ना होतंय तोच असा आमचा कार्यक्रम असतो नेहमी बरं का. आमच्या भागातील असे बरेचसे जे के व्ही परिवारातील सदस्य आहेत जसे नेहमी मला भेटायला येतात आणि खूप छान वाटतं मला. आणि लहान थोर सगळेत. तुम्ही माहुलीचे काय. ओ तुम्ही माहेरी आलाय का आता. मला अरे हा मी बस ने आलो ते तिने बघितलं इंस्टाग्रामला. तन्वीश आता आजी बरोबर खेळायला गच्चीवर आलाय. तसं नाही चालायचं. तू गुड घेऊस ना केवढ चालतोय. लोखंड बाई उचल्या बर का. उचल्या तो कुठला पिक्चर बघा दे धक्का त्यातला तो सिद्धार्थ जाधव कसा काय पण उचलतो तसा प्रकार आहे. उचल दगड. परीक्षण करायचं आणि खायचं नाही फक्त. झाला का नाश्ता. अग भाकरीच झाली होय. ओ रामू काका काय चाललंय. खाव चाललंय का. तब्बल 2000 वर्षापूर्वी मी कुठेतरी पोवायला गेलतो. आता मी निघालो पुन्हा एकदा पोवायला. विहिरीत पाटाला जायचो कॅनलला पण पाणी नाही ना. पाणी नाही त्यामुळे आता हिरीत जाऊया डुबकी मारायला. बापरे पिटी बॅलीची आठवण आली ना मला. एवढं थंड वाटतं आतमध्ये. आता मस्त की मी आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे आणि फ्रेश झाल्या मी खाणार आहे इथला फ्रेश ऊस. आता ऊस इथे तोडलेला आहे. मला तोडायची काही गरज नाही. ऊस कष्ट कशाला घ्या. त्यामुळे मी इथल्याच ज्या काही मोळ्या बांधलेल्या त्यातलाच एक ऊस मोडतो. आणि गावाकडची हीच मजा आहे हो. गावाकडे आल्यानंतर ना बाहेर रानात जाम खायला मिळतो. ऊस तोडताना असं लांबड्या कांड किंवा ऊस तोडायचा असतो आणि मग तोच घायचा असतो. आता आपला तन्वीश जर मोठा असता की नाही तर त्याला मी घेऊन गेलो असतो. पण आता कसं आहे की मी एकतर थंड पाण्यामध्ये आंघोळ केलेली आहे पोहलेलो आहे आणि त्याच्यावरती आता मी असं ऊस खातो आहे ती पण थंडीमध्ये. त्यामुळे आजारी पडण्याची चान्सेस हायर आहे.